विद्यार्थ्यांनो, आज आपण आपल्या इंग्रजीच्या तासाला आपल्या इंग्रजी पुस्तकामधील 10.6 म्हणजेच न्यूज फ्लॅश हा धडा या ठिकाणी पाहत आहोत. आता या ठिकाणी हा जो धडा आहे, तर हा धडा या ठिकाणी आपल्याला पेज नंबर 72 आणि पेज नंबर 73 वरती या ठिकाणी दिलेला आहे. आणि आपण अगोदरच्या तासाला या ठिकाणी न्यूज फ्लॅशमधील आणि पेज नंबर या ठिकाणी 72 वरील या ठिकाणी ज्या दोन बातम्या आहे, तर त्या न्यूज या ठिकाणी आपण या ठिकाणी वाचलेल्या आहे. तेव्हा आता या दोन न्यूजच्या खाली किंवा या दोन न्यूज बातम्यांच्या या ठिकाणी खाली जे काही हेडलाईन्स दिलेल्या आहे, त्या हेडलाईन वाचून पुढची बातमी या ठिकाणी आपण वाचणार आहोत. तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पान नंबर 72 वरती या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे किंवा त्या ठिकाणी बोट ठेवायचं आहे. आता या ठिकाणी पहिली जी हेडलाईन आहे आपल्याला दिलेली, ती अशा प्रकारची आहे, मोर डायनासोर फॉसिल्स फाउंड इन कच्छ. म्हणजे अशा प्रकारची ती पहिली हेडलाईन आहे. त्यानंतर दुसरी या ठिकाणी आपल्याला मथळा किंवा हेडलाईन या ठिकाणी दिलेली आहे, ग्रॅव्हिटेशनल वेव्स डिटेक्टेड फॉर द फर्स्ट टाइम. ही दुसरी हेडलाईन आहे. आणि तिसरी हेडलाईन आहे, डिंडिम स्विम्स 8000 किलोमीटर एव्हरी इयर टू मीट हिज फ्रेंड. म्हणजे अशा प्रकारच्या आपल्याला तीन या ठिकाणी हेडलाईन्स दिलेल्या आहेत, म्हणजेच तीन या ठिकाणी मथळे आपल्याला दिलेले आहे. तेव्हा या ठिकाणी पेज नंबर जे पुढचं आहे त्याच्यावरती आपण क्रमांक 3 जी न्यूज आहे किंवा बातमी आहे, तर ती बातमी या ठिकाणी अगोदर वाचणार आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी त्या बातमीमध्ये किंवा त्या बातमीवरती या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. फेब्रुवारी 11, 2016 फॉर द फर्स्ट टाइम इन हिस्ट्री सायंटिस्ट हॅव डिटेक्टेड ग्रॅव्हिटेशन वेव्स. मेनी पीपल बिलीव दॅट दिस कुड बी द ग्रेटेस्ट डिस्कवरी ऑफ दिस सेंचुरी. इट वॉज मेड पॉसिबल बाय द ॲडव्हान्स्ड लिगो प्रोजेक्ट, मीन्स लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव ऑब्झर्वेटरी सेटअप फॉर दिस पर्पज. द लिगो प्रोजेक्ट इन्क्लूड्स 2 आयडेंटिटिकल वेव डिटेक्टर्स लोकेटेड अबाउट 3000 किलोमीटर्स अवे फ्रॉम द ईच अदर. आइन्स्टाईन द ग्रेट मॅन ऑफ सायन्स हॅड गेस लॉंग ॲगो दॅट दीज वेव्स एक्झिस्ट, बट इन दोज डेज देर वॉज नो वे टू प्रूव दॅट. आफ्टर नियरली 100 years ही हॅज बीन प्रूव्ड राईट बाय अ ग्रुप ऑफ अबाउट 900 scientists working on the project in many nations including India. Gravitational waves are ripples in the fabric of space-time that travel outward from their source. They are generated in certain gravitational interactions. On 11 February 2016, the LIGO Scientific Collaboration and Figaro Collaboration team announced that they had made the first observation of gravitational waves caused by two black holes colliding against each other about 1 billion light years ago. Detecting the ripple or wave is remarkable accomplishment. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी आपण या तीन न्यूज या ठिकाणी वाचलेल्या आहेत. तेव्हा आता हा जो लेसन आहे किंवा हा जो काय धडा आहे किंवा हा जो काही चॅप्टर आहे, तर याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की पेज नंबर 72 पेज नंबर 73 याच्यावरती आपल्याला चित्र दिलेले आहे, आपल्याला याच्यावरती चित्र दिलेले आहे आणि काही हेडलाईनचे मथळे या ठिकाणी दिलेले आहेत आणि काही बातम्या दिलेल्या आहेत. तर यांची आपल्याला या ठिकाणी काय करायचे आहे, जुळणी करायची आहे.
यांची आपल्याला काय करायचे आहे या ठिकाणी जुळणी या ठिकाणी करायची आहे. तेव्हा या ठिकाणी आपण आता शेवटचं जे पेज आहे या ठिकाणी पेज नंबर 73, तर या पेजवरती या ठिकाणी आता उजव्या बाजूला या ठिकाणी आपल्याला चित्र दिलेले आहे. आता या ठिकाणी आपल्याला देअर आर फोर पिक्चर्स आर गिवन देअर, आपल्याला या ठिकाणी चार चित्र दिलेले आहे आणि त्या चार चित्रांच्या बरोबर या ठिकाणी आपल्याला हेडलाईन आणि बातम्या यांची जुळणी करायची आहे. यांची जुळणी आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे. तेव्हा आता या ठिकाणी विद्यार्थ्याने अगोदर या तीन ज्या बातम्या आहेत, ज्या तीन न्यूज आहेत, तर या तीन न्यूज अगोदर चांगल्या प्रकारे या ठिकाणी काय करायचं, त्याचं वाचन करायचं आहे. चांगल्या प्रकारे या ठिकाणी वाचन करायचं आहे. आता या ठिकाणी आपण वाचन केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहणार आहोत की जे पहिलं चित्र आहे उजव्या बाजूला दिलेलं जे पहिलं चित्र आहे, तर आता त्याचं जे काय हेडलाईन आहे, त्या चित्राचं जे काय हेडलाईन आहे, तर ते हेडलाईन या ठिकाणी आपल्याला ज्या तीन न्यूज दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये बी जो प्रकार आहे न्यूजचा याच्यामध्ये दिलेला हेडलाईनचा, तर त्या चित्राशी या ठिकाणी जुळणार आहे. आता हेडलाईन जी बी आहे ती बी हेडलाईन या ठिकाणी काय असणार आहे, ग्रॅव्हिटेशनल वेव्स डिटेक्टेड फॉर द फर्स्ट टाइम, अशा प्रकारची ही हेडलाईन आहे. आणि मग आता या चित्राला किंवा या पिक्चरला या ठिकाणी जी न्यूज आहे, जी बातमी दिलेली आहे, आता जे आपण बातम्या या ठिकाणी वाचलेल्या आहेत, त्यापैकी पेज नंबर 73 वरची जी काय या ठिकाणी जी काय सी नंबरची जी काय बातमी आहे, ती नंबरची म्हणजेच सी या ठिकाणी जी काय बातमी आहे, तर ती बातमी त्या ठिकाणी जुळणार आहे. ती बातमी त्या ठिकाणी काय होणार आहे, जुळणार आहे. त्यानंतर दुसरं जे चित्र आहे, दुसरं उजव्या बाजूला आपल्याला चित्र दिलेलं आहे, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी पाहायचं आहे. आता दुसरं जे चित्र आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला जी हेडलाईन आहे जी हेडलाईन आपल्याला त्या ठिकाणी जुळवायला लागणार आहे, किंवा जी हेडलाईन आहे ती ए आहे. कोणती हेडलाईन आहे, ए हेडलाईन त्या ठिकाणी आहे, म्हणजे मोर डायनोसॉर फॉसिल्स फाउंड इन कच्छ, अशा प्रकारची ती हेडलाईन आहे. आणि मग आता या हेडलाईनला बातमी या ठिकाणी कोणत्या प्रकारची जुळणार आहे, तर या ठिकाणी बी जी बातमी आहे पेज नंबर 72 वरची अहमदाबादची आपण जी काय वाचली न्यूज आहे बी, तर ती बातमी काय होणार आहे, त्याला या ठिकाणी जुळणार आहे. त्यानंतर पिक्चर नंबर 3 and 4, पिक्चर नंबर 3 and 4 याला या ठिकाणी हेडलाईन आहे, याला हेडलाईन आहे सी, किंवा तीन सी नंबरची याला हेडलाईन आहे, म्हणजेच डिंडीम स्विम्स 8000 किलोमीटर एव्हरी इयर टू मीट हिज फ्रेंड, ही या ठिकाणी हेडलाईन जुळणार आहे. आणि याला जी काही बातमी आहे, या चित्राला जी काही बातमी आहे 3 and 4 या ठिकाणी बातमी कोणती आहे, तर ए नंबरची बातमी आहे रिओ डी जानेरो चोसडे 8 March 2016, ही बातमी त्याला जुळणार आहे. तेव्हा अशा प्रकारे आपण या धड्यामध्ये किंवा या लेसनमध्ये न्यूज फ्लॅश या ठिकाणी आपण चित्र, हेडलाईन्स आणि बातम्या यांची जुळणी या ठिकाणी केलेली आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनी घरी चांगल्या प्रकारे या न्यूज वाचायच्या आहे आणि या लेसनवरती असणारा जे काय इंग्लिश वर्कशॉप आहे, तर ते इंग्लिश वर्कशॉप आपल्या वहीमध्ये लिहून करायचं आहे. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.